महाराष्ट्रातल्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे कोणाला किती जागा भेटल्या कशा पद्धतीनं ही निवडणूक झाली कोणत्या विषयाच्या अनुषंगानं ही निवडणूक झाली बऱ्यापैकी आता क्लॅरिटी झालेली आहे आपल्या सर्वांना जी आधी उत्सुकता होती की निवडणुका कधी होणार त्याचे रिझल्ट्स काय लागणार कोण निवडून येणार जागा वाटप कसं होणार तर या सगळ्यांची उत्तरं आता बऱ्यापैकी भेटलेली आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार लागलीच उद्या शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे मुख्यमंत्री आणि पदवाटपावरून आता बऱ्याचशा चर्चा सुरू होत आहेत वेगवेगळे जण आपापल्या पद्धतीनं तर्क लावत आहेत या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यावाईज पण पाहिलं तरी महायुतीला मोठी आघाडी भेटलेली आहे महायुत महायुतीचे बरेचसे उमेदवार जिंकून आले आहेत आपण हे झालं राज्याचं राजकारण पण आपण सध्या लातूर शहरापुरतं किंवा लातूर जिल्ह्यापुरतं बोलूयात आणि जिल्ह्याच्या संदर्भात आपण समजून घेऊयात की कशा पद्धतीनं निकाल लागलेले आहेत कोण ठरलेला आहे वरचड माहितीला जागा किती महाविकास आघाडीला जागा किती आणि कोण किती मतांनी पुढे आहे खरं म्हणजे लातूर जिल्हा बऱ्याचशा अनुषंगानं महत्त्वपूर्ण जिल्हा आहे लोकसभेमध्ये मराठवाड्यानं महाविकास आघाडीला चांगला कौल दिला होता ज्यावेळेस खासदार निवडायचे होते त्यावेळेस बरेचसे खासदार जवळपास सगळेच खासदार या ठिकाणी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी या ठिकाणी जागा मिळवल्या होत्या ला लातूर जिल्ह्याचा आपण आज चर्चा करूया लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि अतिशय महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यांचा रिझल्ट आपल्या हाती आलेला आहे त्यापैकी पाच जागा या महायुतीला आणि एक जागा ही महाविकास आघाडीला भेटलेली आहे या सगळ्यामध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त इतकीच चर्चा करूयात की प्रत्येक विधानसभेमध्ये कोण जिंकून आलं आणि किती मताच्या फरकानं जिंकून आलं त्याच्यामध्ये कसा कसा डिफरन्स वगैरे राहिलेला आहे चला सुरू करूयात लातूर शहरापासून कारण लातूर शहरातली जागा सगळ्यात महत्वाची आहे मागच्या तीन टर्ममध्ये लातूर शहरामध्ये जे आमदार आहेत ते अमितजी देशमुख या ठिकाणी राहिलेले आहेत आणि चौथ्यांदा सुद्धा ते इथं विजयी झालेले जा आहेत तर लातूरची लढाई यावेळेस खूप इंटरेस्टेड होत होती कारण एकीकडे एक अर्चनाताई पाटील चाकूरकर या यांची उमेदवारी भाजपनं डिक्लेअर केली आणि त्यानंतर ही लढत चांगलीच चुरशीची होणार असं वाटलं होतं तर रिझल्टसमोर आहेत आपण आकडेवारीवर जास्त फोकस करूया जेणेकरून ही बरंचसं चित्र स्पष्ट होईल या इलेक्शनमध्ये प्रामुख्यानं तीन ते चार उमेदवार इथं लढतीमध्ये होते ज्याच्यामध्ये आपण तिघांचंच बोलूयात कारण एक होते नॅशनल काँग्रेस पार्टीच्या वतीनं म्हणजेच महाविकास आघाडीच्या वतीनं अमितजीत देशमुख दुसऱ्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डॉक्टर आरचारदाय पाटील चाकूरकर आणि तिसरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी विनोदजी खटके अशी तिहेरी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली त्यापैकी जे बोललं जात होतं की कमी अधिक फरकाने असताना अमित देशमुख यांची सीट लागेल किंवा काही ठिकाणी असं पण बोललं जायचं की थोड्यातरी फरकानं इथं अर्चनाताई पाटील चाकूरकर निवडून येतील परंतु संध्याकाळ उशीरपर्यंत हा सगळा गोंधळ चालत राहिला आणि शेवटीचा एकदाचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये अमित देशमुख यांना जवळपास एक लाख चौदा हजार एकशे दहा मत त्यांना भेटलेली आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना एक लाख सहा हजार सातशे बारा मतं त्यांनी या विधानसभा मतदारसंघातून घेतलेले आहेत दोघांमध्ये डिफरन्स हा सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतांचा आहे म्हणजे कट टू कट आपण म्हणूयात की खूप मोठा काही डिफरन्स नाही सात हजार ते सव्वा सात हजार मतांचा हा डिफरन्स आपल्याला दिसून येते अवघ्या तेवढ्याशा मतांनी जवळपास लातूर शहराचे अठ्ठावीस फेऱ्या होत्या अठ्ठावीस राऊंड होते आणि अठ्ठावीस राऊंडमध्ये शेवटचे निकाल संध्याकाळी उशिरा जाहीर झाले त्याच्यामध्ये बराचसा गोंधळ झालेला आपल्याला माहित आहे लातूरसह संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये ही अफवा पसरली की अर्चनाताई पाटील या बाराशे मतांनी निवडून आल्या पण हळूहळू जसं मतांचं गणित पुढे सरकत गेलं जसं जसं राऊंड पुढे जात राहिले तर तसं तसं हे चित्र अधिक स्पष्ट होत गेलं त्यामुळं सगळ्याच अफवांना शेवटी शांत झाल्या आणि क्लॅरिटी झाली की शेवटी अमित देशमुख यांचा विजय झाला आहे खरं म्हणजे अमित देशमुखांना प्रत्येक वेळा लीड मोठी असते यावेळेस ती लीड राखता आली नाही त्यांच्यासाठी ही चॅलेंजिंग गोष्ट होती शेवटपर्यंत शेवटच्या राऊंडपर्यंत पुढे काय होईल ही उत्सुकता लातूर जिल्ह्यातील नागरिकांना विशेषतः लातूर शहरातील नागरिकांना लागली होती त्यामुळं शेवटपर्यंत अर्चनाताईंनी हा गड राखण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी निसटता पराभव अर्चनाताईंच्या वाट्याला वाटेला आला असं म्हणायला हरकत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या उमेदवाराची संपूर्ण मतदारसंघामध्ये मोठी चर्चा होती ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जी, जी खटके अतिशय मोठी ताकद वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी लावली होती प्रकाशजी आंबेडकर असतील रेखाताई ठाकूर असतील किंवा सुजातजी आंबेडकर असतील ह्या सगळ्यांच्या सभा लातूरमध्ये संपन्न झाल्या होत्या भीमरावजी आंबेडकर असतील वंचितच्या वतीने त्यांचीही लातूर शहरामध्ये सभा संपन्न झाली होती तर वाटलं होतं कुठेतरी चाळीस हजाराच्या जवळपास हा आकडा जाईल परंतु त्यांना भेटलेली मतं आहेत सव्वीस हजार सहाशे सोळा म्हणजे तरी ठीकच आहे कारण सव्वीस हजार मतं त्यांनी इथं ते घेतलेले आहेत ज्याचा फायदा हा महायुतीला होईल असं बोललं जात होतं परंतु इथं अर्चनाताईंची सीट लागली नाही त्यामुळं आता हे फायदा तोट्याचं गणित आपण नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात दुसरी आ, दुसरी जी जागा आहे दुसरं जे ठिकाण आहे ते लातूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे लातूर ग्रामीण लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये मात्र यावेळेस आपल्याला बदल पाहायला भेटलेला आहे खरं म्हणजे जे सहाही मतदारसंघ आहेत लातूर जिल्ह्यातले तर त्यातली परिस्थिती जैसेथे आहे म्हणजे जिथं आमदार जे होते रनिंग आमदार तर तेच आमदार पुढे निवडून आलेत तिथं काही कोणाचा कोणी पडलं नाही परंतु एक जागा लातूरमधली लातूर ग्रामीणची या ठिकाणी तिथं बदल घडलेला आपल्याला दिसून येते जे विद्यामान आमदार होते त्यावेळेस आम आमदार होते धीरजी देशमुख यांचा पराभव झालेला आहे आणि या ठिकाणी रमेश आप्पा कराड हे विजय झालेले आहेत निसटता विजय म्हणूयात किंवा निसटता पराभव या ठिकाणी धीरज देशमुख यांचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो खरं म्हणजे ही देशमुख कुटुंबियासाठी अतिशय धक्कादायक बाब आहे कारण जिल्ह्याभरामध्ये सगळे आमदार सगळ्या आमदारांनी आपापला गड राखला खरा परंतु देशमुखांना लातूर ग्रामीणचा गड राखता आला नाही बरेचसे कारणं आहेत कारणं त्याच्यामागचे जे काही सांगितले जातात ग्राउंडची काय परिस्थिती होती त्यावर एक सविस्तर वेगळा व्हिडिओ बनवू शकतो पण आजच्या ह्याच्यामध्ये फक्त आपण आकडेवारी बघूयात जे लातूर ग्रामीणमधून विजयी ठरले त्यांचा आकडेवारी आहे ते म्हणजे रमेश अप्पा कराड त्यांची आकडेवारी आहे एक लाख बारा हजार एक्कावन्न मतं त्यांना पडलेली आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांनी महायुतीच्या वतीनं त्यांनी निवडणूक लढवली दुसरे उमेदवार आहेत इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवणारी एक लाख पाच हजार चारशे छप्पन मतं धीरज देशमुख यांना पडलेले आहेत डिफरन्स अवघा सहा हजार पाचशे पंच्याण्णवचा आहे दोघांमध्ये म्हणजे फक्त सहा हजार पाचशे पंच्याण्णव एखादं मोठं गाव ज्याच्यामध्ये एवढी मतं असतात तर ते थोडंसं कव्हर करता आलं असतं तर कदाचित चित्र वेगळं राहिलेलं असतं परंतु थोडक्या मतानं या ठिकाणी धीरज देशमुख यांचा पराभव झालेला आहे आणि रमेश आप्पा कराड हे विजय ठरलेले आहेत विधान परिषदेचे आमदार रमेशप्पा कराड आहेत आणि आता ते विधानसभेचे आमदार झालेले आहेत त्यामुळं धीरज देशमुखांसाठी चिंतनाचा विषय असणार आहे की आपलं नेमकं कुठं चुकलं किंवा आपण कुठं कमी पडलो कारण लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हा आ, काँग्रेसचा किल्ला समजला जातो ज्यामध्ये मागच्या पंधरा वर्षापासून लातूर ग्रामीणमध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता होती दोन्हीकडे निवडणूक अतिशय टफ गेलेली आहे शहरात पण म्हणावं तशी लीड नाही आणि ग्रामीणमध्ये तर स्पष्टच आहे अवघ्या थोड्याशा मतानं ही सीट गेलेली आहे हा निसटता पराभव इथं धीरज यांना पाहावा लागला आहे त्यानंतर दुसरे महत्त्वाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडी त्यांना पण आठ हजार आठशे चोवीस मतं जे डॉक्टर विजय विजयजी अजनीकर लातूर ग्रामीणमधून उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीचे त्यांना ही मतं भेटलेली आहेत पुढचा विधानसभा आहे औसा विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा या अनुषंगानं कारण बराचसा विरोध पत्कारून देवेंद्रजी फडणवीस यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी अभिमन्यू पवार यांना तिकीट दोन हजार एकोणीसमध्ये दिलं होतं ते निवडून आलेत परंतु आता गड राखणं त्यांच्यासाठी अवघड होतं मागच्या दहा वर्षामध्ये जे आमदार राहिलेले होते ते म्हणजे दिनकरजी माने यांचाही प्रभाव या यां मतदारसंघामध्ये मोठा होता त्यामुळं एकंदरीत सगळं चित्र पाहता अभिमन्यू पवार यांना ही निवडणूक खूप जड जाईल असं बोललं जात होतं परंतु तसं काही घडलेलं आपल्याला दिसून येत नाही आकडेवारी आपण पाहूयात अभिमन्यू पवार यांना एकूण मतं भेटलेली आहेत एक लाख पंधरा हजार पाचशे नव्वद म्हणजे एक लाखाच्या पुढे बरेचशी मतं त्यांनी घेतलेली आहेत आणि दिनकरजी माने जे जी होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे तर त्यांना मतं भेटलेले आहेत ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस म्हणजे साधारण तेहतीस हजार चारशे बासष्ट मतांचा डिफरन्स होता हा डिफरन्स बऱ्यापैकी आहे म्हणजे तेहतीस हजाराची लीड तोडणं हे म शक्य होणार नाही असं शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये जाणवत होतं आणि घडलंही तसंच ते आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथं निवडून आलेले आहेत यानंतर आणखी एक पार्टी आहे आणखी एक उमेदवार आहेत जे अपक्षपणे लढले त्यांना पण चार हजार एकशे सत्तेचाळीस मतं पडली शिवाजी कुंभार असं नाव आहे त्यांचं तर त्याच्यानंतर मात्र कोणाला विशेष मतं या ठिकाणी दिसून येत नाहीत हे या मतदारसंघामध्ये एकंदरीत चित्र आहे तेहतीस हजार चारशे बासष्ट मतांचा डिफरन्स अभिमन्यू पवार जिंकलेले आहेत पुढचं जे विधानसभा क्षेत्र आहे ते म्हणजे निलंगा मतदारसंघ तेलंगा मतदारसंघ पण खूप महत्त्वाचा कारण मागच्या तीन टर्मपासून या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकर हे आमदार राहिलेले आहेत भारत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांनी निवडणूक लढवले आहेत आत्तापर्यंत पालकमंत्री राहिले आहेत वेगवेगळ्या खात्याची मंत्रीपदंसुद्धा त्यांनी भूषवलेली आहेत आणि म्हणून त्यांनासुद्धा ही निवडणूक खूप जड जाईल असं बोललं जायचं कारण त्यांच्या विरोधामध्ये यावेळी काँग्रेसनं अतिशय विचार करून एक उमेदवार टाकले होते त्यांचं नाव आहे अभय साळुंगे अभय साळुंगे नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांनी निलंगा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली होती तर तर मोठा प्रचार पुढे जात होता आणि सगळ्या अनुषंगानं असं खूप कट्टर आणि कट्टुकट हे सगळं चाललं असं वाटायचं परंतु दोघांमध्ये डिफरन्स बऱ्यापैकी आहे खूप मोठा नसला तरी बऱ्यापैकी आहे आकडेवारी पाहूयात आपण निलंगेकर यांना भेटलेले मतं जे आहेत ते एक लाख बारा हजार तीनशे अडुसष्ट आहेत आणि त्याच ठिकाणी अभय साळुंखे यांना भेटलेली मतं आहेत अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस म्हणजे साधारण तेरा हजार सातशे चाळीस मतांचा डिफरन्स आहे हा डिफरन्स बऱ्यापैकी आहे खूप जास्तही नाही खूप कमी नाही परंतु डिफरन्स बऱ्यापैकी आहेत तरीही अभिमन्यू पवार तरी, तरी सॉरी अभय साळुंखे यांनी बऱ्यापैकी टक्कर दिली असं म्हणायला हरकत नाही बऱ्यापैकी मतं त्यांना पण इथं भेटलेली आहेत पुढच्या काळामध्ये ते पुन्हा एकदा निलंग्या निलंग्यामधून प्रयत्न करतील असाच एक अंदाज आहे वंचित बहुजन आघाडीची आकडेवारी पाहूया वंचित बहुजन आघाडीसाठी मंजू निंबाळकर अशा उमेदवार होत्या आणि त्यांना साधारण तीन हजार नऊशे पस्तीस मतं भेटलेले आहेत वंचित बहुजन आघाडीला एक ॲव्हरेज मतं ला आ, या ठिकाणी निलंग्या विधानसभा मतदारसंघामधून भेटलेले आपल्याला दिसून येतात पुढचा जे विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदपूर अहमदपूर पण खूप महत्त्वाचा होता कारण बाबासाहेब पाटील हे एन सी पी म्हणजेच पवार अजित पवार गटाकडून ते एम एल ए राहिलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी आमदार राहिलेले होते आमदार होते आणि त्याचनंतर पुन्हा एकदा त्यांनी फॉर्म भरला त्याच पक्षाकडून भरला आणि आता नेमकं काय होईल या परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी विनायकराव विनायकराव पाटील होते त्याचबरोबर गणेशजी हाके असे दोघं तिघं महत्त्वाची लोकं या अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होती ज्याच्यापैकी आपण आकडेवारीवर जर पाहिलं तर बाबासाहेब पाटील यांचा विजय झालेला आहे शहाण्णव हजार नऊशे पाच मतं त्यांना मिळाली त्याचबरोबर विनायकराव पाटील यांना पासष्ट हजार दोनशे छत्तीस न मतं त्यांना मिळाली ते दोन नंबरवर राहिले आणि तीन नंबरवर गणेशजी हाके यांना बासष्ट हजार चारशे सत्तेचाळीस मतं मिळाली पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जर डिफरन्स पाहिलं तर आपण एकतीस हजार सहाशे एकोणसत्तर मतांची लीड या ठिकाणी बाबासाहेब पाटलांना भेटलेली आहे त्यामुळं बऱ्यापैकी मतदारसंघात होल्ड आहे आणि चांगली लीड त्यांनी इथं मिळवली असं म्हणायला हरकत नाही आणि या पद्धतीनं ते या मतदारसंघातून विजयी ठरलेले आहेत पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उदगीर आणि शेवटचा उदगीर हा सहावा आपण पकडूयात आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे लातूर जिल्ह्यातील सगळेच मतदारसंघ कोणत्या ना कोणत्या कारणासाठी महत्त्वाचे होते त्या ठिकाणी संजयजी बनसोडे होते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे एन सी पी अजित पवार गटाचे हे उमेदवार होते त्याचबरोबर माजी माजी आमदार राहिलेले सुधाकरजी भालेराव हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते शरद पवार गटाच्या वतीनं त्यांनीसुद्धा इथं फॉर्म भरलेला होता आणि वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन भारत पार्टी पण इथे एक आहे तर ते पण हे सगळे उमेदवार त्या ठिकाणी होते आपण आकडेवारीनं जर पाहिलं तर संजयजी बनसोडे यांचा मोठा मताधिक्याने विजय झालेला आहे कारण त्यांना एकंदरीत भेटलेली मतं आहेत एक लाख बावन्न हजार अडोतीस मतं त्यांनी या मतदारसंघातून घेतलीत त्याच्यानंतर सुधाकरजी भालेराव यांनी घेतलेली मतं आहेत अठ्ठावन्न हजार आठशे चोवीस मतं त्यांनी इथं घेतलेली आहेत त्याचबरोबर बहुजन भारत पार्टी आहे त्याचे भास्कर असे आहेत चार हजार सहाशे तेवीस आणि चार नंबर राहिले वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीला फक्त नऊशे तीन मतं या परिसरातून भेटलेली आहेत म्हणजे एकंदरीत बराचसा वंचितचा म मतदार हा या ठिकाणी संजयजी बनसोडे यांच्या पाठीमागे राहिलेला आहे असा आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो जर डिफरन्स पाहायचं म्हणलं तर त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांचा डिफरन्स म्हणजे सगळ्यात मोठ्या डिफरन्सनी सगळ्यात मोठ्या लीडनं या ठिकाणी संजयजी बनसोडे यांचा विजय झालेला आहे आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे की मी जे विकास कामं उदगीरला केली त्या विकासाच्या जोरावर मी इथं निवडून आलेलो आहे त्या विकासाच्या जोरावर जनतेने मला मतं दिलेली आहेत निवडून आलेले आहेत तर एकंदरीत सहाही विधानसभा मतदारसंघाची ही आकडेवारी होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आकडेवारी बोलणार होतो मोठ्या मोठ्या जर प्रकाश टाकायचा म्हणलं विषयांवर तर याच्यामध्ये मला हे दिसून येत की मतदारसंघातल्या पाचही मतदारसंघामधले परिस्थिती जैशेत ही राहिली जैशे मग ते औसा असेल निलंगा असेल त्याचबरोबर त्याच बरोबर उदगीर असेल अहमदपूर असेल ह्या लातूर शहर असेल सगळेच ते राहिले फक्त एक सीटवर चेंज झालं ते म्हणजे लातूर ग्रामीणच्या तर महत्त्वाची गोष्ट की देशमुखांना दोन्ही जागेवर मागं सरकावा लागलेला आहे दोन्ही जागांवर एकेकडे -एक त्यांना लातूर शहरामध्ये लीड कमी आली लातूर ग्रामीणमध्ये अवघा काही मतांच्या फरकांनी एक सीट गमवावी हो लागली त्यामुळे सगळ्यात कमी लीड असलेले हे लातूर शहर आणि लातूर ग्रामीणच आहे मतदारसंघामध्ये असं मला वाटते तर या अनुषंगानं आता देशमुखांचा प्रभाव मतदारसंघातला आणि जिल्ह्यातला कमी होतोय की काय हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित होतो कारण दोन हजार चोवीसच्या जी विधानसभा सॉरी दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणुका होत्या त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये किंगमेकर म्हणून अमितजी देशमुख यांच्याकडे पाहिलं जायचं की खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी निवडणुका इथं हँडल केल्या आणि बरीचशी लोकं खासदार या या ठिकाणी निवडून आली परंतु आता स्वतःच्या जिल्ह्यामध्ये अमित देशमुख यांना स्वतःच्या भावाचा गड राखता आला नाही किंवा Uh, स्वतःचीही जागा मोठ्या मताधिक्यानं मिळवता आली नाही हेच आपल्याला चित्र या ठिकाणी दिसतंय uh, तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट फक्त आकडेवारीच्या अनुषंगानं कोण जिंकलं किती मताच्या फरकाने जिंकलं यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणते फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरले आणि कोणत्या विषयाच्या अनुषंगानं ही निवडणूक पुढे गेली हे सुद्धा आपण एका स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत समजून घेणार आहोत की लातूर ग्रामीणमध्ये काय चुकलं की जिथं बदल घडला लातूर शहरामध्ये काय चुकलं की ज्या ठिकाणी हा डिफरन्स खूप कमी आला आणि लातूरकरांनी दुसरी पसंती आरचंदाई पाटील चाकूरकर यांना दाखवली त्यानंतर अं निलंग्याचं आपण राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करू औषध घेण्याचं समजून अवशाचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर संजयजी बनसोडे जे सगळ्यात मोठ्या माताधिक्यानं आले तर त्यांच्यासाठी कोणते प्लस पॉईंट होते हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि राहिल्याविषयी अमदपूरचा तर त्याही, त्याही त्याच्यावरही आपल्याला काही व्हिडिओ बनवतात ते का हे आपण पाहू डिटेल काही अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन्यूजचं हे विशेष अपडेट जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका